राज्य उत्पादन शुल्क या विभागाच्या वतीने पूरग्रस्तांना मदत म्हणून अन्नधान्य तसेच जेवण पुरवले जात आहे। या मदत कार्यात इचलकरंजी चालक मालक हॉटेल असोसिएशन यांचे वतीने खारीचा वाटा उचलत 1500 किलो तांदूळ देण्यात आला। हे धान्य कोल्हापूर येथे प्रमुख अधिकाऱ्यांच्याकडे सोपविण्यात आले। गत आठवड्यातील जोरदार पावसामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात महापुराचे संकट उद्भवले आहे। लाखो कुटुंबांवर स्थलांतरित होण्याची वेळ आली। घरदार सोडून यावे लागल्याने ह्या कुटुंबाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। त्यांना मदतीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग सरसावला आहे। त्यांच्या वतीने पूरग्रस्तांना अन्नधान्य तसेच जेवण पुरवले जात आहे। या महत्त्वाच्या समाजकार्यात इचलकरंजी चालक मालक हॉटेल्स असोसिएशनने खारीचा वाटा उचलला आहे। हॉटेल असोसिएशनच्या वतीने या मदत कार्यासाठी 1500 किलो तांदूळ देण्यात आला। कोल्हापूर येथील इचलकरंजी चालक मालक हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष ओंकार बडवे, हॉटेल ओबी व उपाध्यक्ष प्रसाद कवाडे, हॉटेल कॅप्सन यांनी हे धान्य सुपूर्द केले। या प्रसंगी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उप अधीक्षक पी आर पाटील, दुय्यम निरीक्षक राहुल गुरव व वर्षा पाटील यांच्यासह इचलकरंजी चालक मालक हॉटेल असोसिएशनचे सेक्रेटरी संजय सवाईराम, हॉटेल पुष्पक खजिनदार अश्विन शेट्टी, हॉटेल उपवन प्रसाद शेट्टी, हॉटेल कीर्ती चंद्रकांत शेट्टी, हॉटेल प्रार्थना राजू लाटणे, हॉटेल ट्रॅव्हलर राजू माने, हॉटेल नंदादीप संतोष शेट्टी, हॉटेल आधार सुदाम लाटणे, हॉटेल गार्डन आदी उपस्थित होते।